Hello students, today we are going to see new topic number 3.9, specific heat capacity. Specific heat capacity, and this back question, this question on back topic, which is also important for knowledge point of view. तर हा जो क्वेश्चन आहे हा मागच्या टॉपिकवर डिलेटेड टॉपिकवर असल्यामुळे तो काही येण्याची शक्यता कमी आहे, परंतु कन्सेप्ट माहिती असणे गरजेचे आहे. आता पुढचा पार्ट आपण हा शिकणार आहे आणि हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP. ओके, तर आता क्वेश्चन बघा. ऑन व्हॉट फॅक्टर्स डू द डिग्रीज ऑफ फ्रीडम डिपेंड. डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतात. पहिली गोष्ट, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ एनी गॅस डिपेंड्स ऑन. कोणत्या पण गॅसच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या तीन गोष्टींवर डिपेंड करतात, अवलंबून असतात. पहिली गोष्ट, ॲटॉमिसिटी ऑफ द गॅस. ॲटॉमिसिटी म्हणजे तो गॅस मोनो ॲटॉमिक आहे का डायटॉमिक आहे का ट्राय अथवा पॉली ॲटॉमिक आहे. ॲटॉमिसिटी ऑफ द गॅस म्हणजे काय, वेदर द गॅस इज मोनो ॲटॉमिक म्हणजे एक ॲटम चे मॉलिक्युल्स त्या गॅसमध्ये आहेत का, जसे इनर्ट गॅसेस, किंवा डायटॉमिक म्हणजे दोन दोन ॲटमचे मॉलिक्युल्स त्या गॅसमध्ये आहेत का, किंवा तीन तीन ॲटम्सचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये आहेत का. वॉटर वेपर ट्रायटॉमिक H2O वॉटर वेपर. और पॉली ॲटॉमिक, पॉली मीन्स मेनी, मेनी ॲटम्सचा तो गॅस आहे का. आता यांच्यावर डिग्रीज ऑफ फ्रीडम अवलंबून असतात. आता आपण अगोदरच पाहिलं, मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त तीन असतात. आणि कोणत्या टाईपच्या, ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, आणि त्या तीन असतात XYZ. डायटॉमिक असेल तर किती असतील त्याला, ट्रान्सलेशनल 3 प्लस रोटेशनल 2. रिजिड असेल तर ट्रान्सलेशनल 3 प्लस रोटेशनल 2 म्हणजे टोटल 5. पण नॉन रिजिड असेल तर व्हायब्रेशनल एनर्जी पण ॲड होते आणि म्हणून त्याला टोटल 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात डायटॉमिक असेल तर. आणि पॉलीॲटॉमिक का असेल तर डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील ते नंतरच्या टॉपिकमध्ये येणारच आहे आणि त्याच्यासाठी आपण हे अगोदरचे टॉपिक पाहिले. हा क्वेश्चन येण्याचा चान्स कमी आहे, तसा इम्पॉर्टंट होता, परंतु तुम्हाला सिलेबसमधून डिलीट झाल्यामुळे तो शक्यता नाहीच आहे. मग हे मात्र आता हे सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे. आता बघा, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, पर्टिक्युलर. हीट कपॅसिटी, स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे विशिष्ट उष्माधारकता, मराठीमध्ये असं म्हणतात त्याला, विशिष्ट उष्माधारकता. आता बघा, कोणताही लिक्विड अथवा सॉलिड उष्णता धरून ठेवणे, धारकता म्हणजे धरून ठेवणे, किती वेळपर्यंत तो उष्णता धरून ठेवू शकतो, यालाच विशिष्ट उष्माधारकता और स्पेसिफिक हीट कपॅसिटी असे म्हणतात. आता त्याच्यासाठी मी एक, तुम्हाला हे 10th झालेलं आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी, तरी पण एक शॉर्टमध्ये मला जे पाहिजे की तुम्हाला इतकं माहीत असणे गरजेचे आहे ते मी सांगतो. तर समजा एखादा मेटल, आपण मेटलचा एक क्यूब घेतला 1 किलोग्रामचा, त्याचं मास आहे 1 किलोग्राम. डिफरंट मेटल्स घ्या, आयर्न घ्या, ॲल्युमिनियम घ्या, कॉपर घ्या, असे 3-4 सॅम्पल्स घ्या, 1-1 किलोचे क्यूब घ्या और स्फिअर्स घ्या. जसं सॅम्पल, आकार महत्त्वाचा नाही, तर शेप महत्त्वाचा नाही, शेप इज नॉट इम्पॉर्टंट हिअर, बट मास इज इम्पॉर्टंट हिअर. मग 1 किलोला प्रत्येक सॅम्पलला सेम हीट द्या, सेम हीट द्या, आणि ती हीट त्याचं
जेवढी कपॅसिटी आहे तेवढी तो हीट काय करेल, ॲब्झॉर्ब करेल. आता हे तीन किंवा चार सॅम्पल तुम्ही घेतले, त्यांना सेम अमाऊंट ऑफ हीट दिली, म्हणजे सारख्या मिनिट्सपर्यंत त्यांना तापमान दिलं, सारखंच तापमान एकच टेम्परेचरला सगळ्यांना ठेवलं आणि हीट सारखीच दिली, तरी पण प्रत्येक मेटलची हीट धरून ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. कपॅसिटी मीन्स क्षमता. मग आता हे कसं चेक करतात, तर बघा एक कॅलरी मीटर असतं, ट्वेल्थला प्रॅक्टिकल पण आहे, एक कॅलरी मीटर असतं. या कॅलरी मीटर कॉपरचं असतं हे, आणि ह्या कॅलरी मीटर मध्ये रूम टेम्परेचरचं वॉटर टाकतात, मग ते वॉटरचं टेम्परेचर मोजून घेतात थर्मोमीटरने. अगोदरच काय करतात, एक भांड असतं कॉपर वेसल, कॅलरी मीटर त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी टाकतात, 20 डिग्री, 25 डिग्री, जे पण असेल, माठातलं पाणी असेल, कुठलं पाणी असेल, ते पाणी टाकतात, त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करून घेतात, लक्षात ठेवतात. थर्मोमीटर डिप केला तर त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करून घेतात. त्याच्यानंतर हे जे चार सॅम्पल मी अगोदर सांगितले, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, अजून एखादा मेटल, तर यांचे मास सेम आहे, युनिट मास आहे, त्यांचा शेप इम्पॉर्टंट नाही, शेप कसाही असो मास इम्पॉर्टंट आहे, 1 किलोग्रॅम इच. त्यांना सेम अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली, सेम अमाऊंट ऑफ हीट मीन्स एकाच आचेवर त्यांना हीट दिली सगळ्यांना. मग याच्यात सगळ्यांना असे जितके सॅम्पल असतील तितके कॅलरी मीटर तयार करा, तितके पाण्याचे कॅलरी मीटर रेडी ठेवा, थर्मोमीटर टाकून ठेवा, आणि प्रत्येक एक एक मेटल एकेका कॅलरी मीटरमध्ये टाका. काय सांगतोय समजलं? चार मेटलचे तुकडे घेतले तुम्ही, एक एक किलोचे. आयर्न तीनच घेऊ आपण फॉर एक्झाम्पल सिम्प्लिसिटीसाठी, आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम, एक एक किलोचे तीन गोळे अथवा क्यूब घेतले आणि असे तीन कॅलरी मीटर भांडे तयार ठेवले. त्यांच्यामध्ये पाणी आहे, सगळ्यांमध्ये जे पाणी टाकलेले ते सेम टेम्परेचरचे आहे. आता काय करायचं, त्या तीन सॅम्पल्सला आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियमला 1-1 किलोग्रामचे त्यांना सारखीच हीट द्या. किती हीट द्या? जोपर्यंत त्यांचं पोट भरेल, जिथपर्यंत ते हीट घेत राहतील तिथपर्यंत हीट द्या, देतच राहा, पण सगळ्यांना सेम अमाऊंटमध्ये द्या, म्हणजे टाईम लावून घ्या, 10 मिनिट्स सगळ्यांना ॲट अ टाईम तिघांना हीट द्या. आता त्यांना तिघांना फटाफट उचलायचं आणि तीन असे वेसल्समध्ये तिघांना टाकायचं. आता बघा, ह्या पाण्याचं टेम्परेचर आधीच नोट डाऊन केलेलं होतं थर्मोमीटर टाकून, आणि ते टाकल्यानंतर काय होईल, तर ते जे सॅम्पल्स होते आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियम, त्यांनी हीट कॅरी केली, म्हणजे आपण गरम केलं त्यांना हीट दिली, त्यांनी ती ॲब्झॉर्ब केली, उष्णता घेतली, आणि आपण पाण्यापर्यंत आणून पाण्यामध्ये टाकलं, ह्या वेसलमध्ये टाकलं, कॅलरी मीटरमध्ये टाकलं, तर ते काय करतील, त्यांची हीट कोणाला देतील, पाण्याला देतील, पाणी गरम होईल, वॉटर बिकम्स हॉट, द टेम्परेचर रायझेस, त्या पाण्याचं टेम्परेचर राईज होईल. प्रत्येक असे तीन वेसल्स आहेत आणि तिघांमध्ये थर्मोमीटर टाकूनच ठेवलं आहे आधी, आणि तो जसा का क्यूब टाकला तिघांमध्ये ॲट अ टाईम, तर टेम्परेचर सडन राईज होईल. आता तिघांचं टेम्परेचर नोट डाऊन करा, आफ्टर 5 मिनिट्स सेम तिघ टाकल्यानंतर काय करा, 5 मिनिट्स ऑर 3 मिनिट्स मध्ये तिघांचं टेम्परेचर थर्मोमीटरचं टेम्परेचर बघा, लेवल बघा, काय दिसून येईल, काही मेटल्सचं टेम्परेचर जास्त असेल, काहींचं कमी असेल, काहींचं अजून त्याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे डिफरंट असेल. प्रत्येक मेटलसाठी हे टेम्परेचर काय असेल,
डिफरंट असेल. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की त्यांनी घेऊन आणलेली उष्णता ही वेगवेगळी होती. याचा अर्थ त्यांनी ग्रहण केलेली, ॲब्झॉर्ब केलेली हीट ही डिफरंट होती. म्हणजे त्यांची उष्णता धरून आणण्याची, दुसरीकडे देण्याची, हीट घेणे, धरून ठेवणे आणि दुसऱ्याला देणे, ह्याच्याशी रिलेटेड आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. मग त्याच्यात तुम्हाला आयर्नची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त दिसून येईल. तर आयर्नचं टेम्परेचर जास्त दिसून येईल असं का? जसं ऑल लिक्विड्समध्ये वॉटरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा अजून एक मिनिंग सांगतो मी. तीन चार लिक्विड्स घ्या आणि त्यांना गरम करा. पण असे पेट्रोल, डिझेल, केरोसिन सारखे लिक्विड्स नाही, हां, स्फोटक नाही. गरम केले तर डायरेक्ट स्फोट होईल. वॉटरसारखे अजून काही असेल दोन तीन लिक्विड सॅम्पल घ्या. एक एक किलो घ्या मास आणि त्यांना हीट द्या. सेम टाईमपर्यंत, वेळेपर्यंत हीट द्या. आधीचं टेम्परेचर नोट डाऊन करून ठेवा आणि 10 मिनिट्स हीट द्या. 10 मिनिट्स नंतर कोणाचं किती वाढतं ते पण नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर अलाउड टू कूल, इफ यू अलाउड टू कूल देम, देन सम लिक्विड रिटेन्स हीट फॉर मोर टाइम. म्हणजे जास्त वेळपर्यंत ते उष्णता गरम राहतात. सगळ्यात जास्त गरम, एकदा गरम व्हायला वेळ पण लागतो आणि थंड व्हायला पण वेळ लागतो, तर त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त असते. फॉर एक्झाम्पल, गाडीच्या रेडिएटर्समध्ये इंजन गरम झालं तर पाणी टाकतात. बघा, मोटर कार, ट्रॅक्टर वगैरेमध्ये इंजनमध्ये रेडिएटर असतं, एक जाडी असते अशी स्पेशल, आणि ते इंजिनला कूलिंगचं काम करत असतं. पाणी का टाकतात? तर पाणी ही उष्णता घेण्याची क्षमता, स्पेसिफिक हीट कपॅसिटी वॉटरची जास्त आहे, तसं आयर्नची पण जास्त आहे. म्हणजे हीट व्हायला पण वेळ लागेल आणि एकदा हीट झालं तर थंड व्हायला पण वेळ लागेल. म्हणजे सकाळी आंघोळीचं पाणी तुम्ही गरम केलं, गरम करायला वेळ लागेल. पाण्याला गरम करायला जास्त वेळ लागेल तेलाला गरम करण्यापेक्षा. का? ज्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त आहे म्हणजे उष्णता घेण्याची, घेतच राहील बराच वेळ. आणि मग एकदा टॉपमोस्ट पॉइंटला पोहोचला की आता घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर ती हीट आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन सॅम्पल्स आपण घेतले होते मेटल्सचे आणि ते हीट घेऊन आले आणि ह्या वॉटरला त्यांनी दिली, तर कोणी हीट जास्त आणली हे आपण अशा प्रकारे कॅलरी मीटरने चेक करू शकतो. आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय? तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ह्या दोन टाईपच्या असतात, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ॲक्च्युली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट यू हॅव स्टडीड इन 10th अँड मोलर स्पेसिफिक हीट यू मे स्टडीड इन 11th इन केमिस्ट्री. ओके, बट आय थॉट दॅट यू हॅव नॉट स्टडीड, काहीच तुम्ही शिकलेले नाहीत किंवा कन्सेप्ट क्लिअर नसेल. शिकले असतील परंतु कन्सेप्ट क्लिअर आहे किंवा नाही आय डोंट नो, किंवा आठवण करा. तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय? आता त्याचे दोन टाईप सांगितले, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. अगोदर फक्त स्पेसिफिक हीटचा विचार आपण करूया. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? तर एक युनिट मास चा सबस्टन्स, वेदर इट मे बी गॅस, वेदर इट मे बी लिक्विड, वेदर इट मे बी सॉलिड, तो कोणत्याही स्टेटचा असेल, एक युनिट मासच्या सबस्टन्सचं टेम्परेचर आधी मोजून घ्या. मेजर द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ सबस्टन्स. युनिट मास मीन्स SI युनिट्समध्ये असेल तर 1 किलोग्रॅम घ्या, CGS युनिट्समध्ये मोजायचं असेल, मेजर करायचं असेल तर 1 ग्रॅम घ्या. बट 1 किलोग्रॅम इज
बेस्ट और बेटर फॉर प्रैक्टिकल मेजरमेंट. 1 किलोग्राम, 1 ग्राम इज वेरी स्मॉल एंड टू मेजर इट यू विल मे फेस मेनी डिफिकल्टीज. सो तर 1 किलोग्राम एवढं सॅम्पल घ्या त्या पदार्थाचं, सबस्टन्सचं. आधी त्याचं टेम्परेचर मेजर करा, नंतर हीट द्यायला सुरुवात करा. ओके, हीट देतच राहा. तर त्याचं टेम्परेचर किती हीट द्यायची, तर फक्त 1 डिग्री सेल्सिअस अथवा 1 डिग्री केल्विन इतकंच टेम्परेचर राईज होईल. म्हणजे तुम्ही सपोज सबस्टन्स कोणताही घेतला, गॅस, लिक्विड और सॉलिड, त्याचं टेम्परेचर 25 होतं आधीचं रूम टेम्परेचर. आणि तुम्ही इतकीच हीट द्या की त्याच्या 25 26 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर होईल. म्हणजे 1 डिग्री एवढा राईज इन टेम्परेचर करायचं आहे. तर एकच डिग्रीने राईज करण्यासाठी 1 किलोग्राम म्हणजे युनिट मासला जी हीट द्यावी लागेल, ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स. मग प्रत्येक सबस्टन्सची ही कपॅसिटी वेगवेगळी असते, डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. स्पेसिफिक हीट कपॅसिटी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल्स. समजलं का? व्हेरी सिंपल. स्पेसिफिक हीट कपॅसिटी मीन्स अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सियस और 1 डिग्री केल्विन ऑफ ए यूनिट मास ऑफ ए सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक हीट. कोणत्याही पदार्थाचं, पण युनिट मास इतक्या पदार्थाचं 1 डिग्री टेम्परेचर सेल्सिअसमध्ये अथवा केल्विनमध्ये वाढवण्यासाठी, फक्त 1 डिग्री वाढवण्यासाठी जी हीट द्यावी लागेल, ती हीट म्हणजेच त्या पदार्थाची, त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कपॅसिटी होय. बर, याचे 2 टाईप, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता या दोघांचा डिफरन्स काय आहे? मोलर, इथंच घोटाळा बरेच स्टुडंट्स करतात, मोलर आणि प्रिन्सिपल. त्यांना डिफिकल्ट वाटतो हा टॉपिक, बट व्हेरी सिंपल. आणि टेन्थमध्ये आय थिंक हीट हे चॅप्टर उष्णता 5th नंबरवर ते काहीतरी 10th च्या 1st पेपरच्या सिलेबसमध्ये आहे. 5वं चॅप्टर हीट, 4th करंट इलेक्ट्रिसिटी आहे, 2nd ग्रॅव्हिटेशन आहे, आणि 1st काहीतरी पिरियोडिक टेबलवर आहे. ओके, आय हॅव सीन दॅट सिलेबस अँड अकॉर्डिंग टू दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन द कन्सेप्ट. तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी समजली, मग 1 युनिट मासच्या सबस्टन्सला 1 डिग्री सेल्सिअस अथवा 1 डिग्री केल्विनने त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी लागणारी उष्णता, थोडीफार जितकी लागेल तितकी, पण प्रत्येक मटेरियल ही सारखीच उष्णता घेईल असं नाही, वेगवेगळी येतो. आणि म्हणून स्पेसिफिक हीट कपॅसिटी डिपेंड्स ऑन द मटेरियल. आता आपल्याला पुढचा याच्यावर टॉपिक आहे तुम्हाला. हां, मग स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे 2 टाईप आहेत, मोलर आणि प्रिन्सिपल. काय फरक आहे? तर मोलर म्हणजे 1 मोल गॅस, जसं युनिट मास सांगितलं ना मी तुम्हाला, 1 किलो घ्यायचा सबस्टन्स आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने राईज करायचं. 14.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे सॅम्पलचं, आणि त्याचं 15.5 डिग्री करण्यासाठी जे पण तो 1 किलो सबस्टन्सला हीट द्यावी लागेल, दॅट इज अ स्पेसिफिक हीट. आता मोलर आणि प्रिन्सिपल 2 टाईपच्या हीट आहेत, स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता मोलर आणि प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपलला फक्त स्पेसिफिक हीट असंही म्हटलं जातं. प्रिन्सिपल हा वर्ड कधी कधी यूज केला जात नाही. तर आता मोलर म्हणजे तो गॅस, युनिट मास ऐवजी, इन्स्टेड ऑफ युनिट मास यू कॅन टेक 1 मोल ऑफ दॅट गॅस. 1 मोल घ्यायचा, मोलर म्हणजे 1 मोलसाठी त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने राईज करण्यासाठी जी पण हीट लागेल, दॅट इज मोलर स्पेसिफिक हीट. आणि प्रिन्सिपल म्हणजे काय? 1 मोल नाही घ्यायचा, आता 1 किलो घ्यायचा. 1 किलो
मास असणाऱ्या सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस और 1 डिग्री केल्विन ने इन्क्रीज करण्यासाठी रेज करण्यासाठी जी हीट द्यावी लागते, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ ए सबस्टन्स थ्रू और बाय 1 डिग्री सेल्सियस और 1 डिग्री केल्विन इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट कैपेसिटी, प्रिंसिपल स्पेसिफिक हीट कैपेसिटी। ओके, समझ लो मोलर आणि प्रिंसिपल मध्ये काय फरक आहे। मोलर मध्ये 1 मोल आणि प्रिंसिपल मध्ये काय घ्यायचं, युनिट मास म्हणजे 1 किलो। आता ESI मध्ये घेणार तर 1 किलो घ्या आणि CGS युनिट्स मध्ये मेजर करायचं असेल तर 1 ग्रॅम घ्या। ओके, तर प्रिंसिपल मध्ये मास घेतला जातो आणि मोलर मध्ये मोल घेतला जातो, इट इज द मेन पॉइंट। बर, आता मोलर मध्ये अजून 2 सब टाइप्स आहेत आणि प्रिंसिपल मध्ये पण 2 सब टाइप आहेत। मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर। मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर। आणि प्रिंसिपल मध्ये पण 2 टाइप आहेत, प्रिंसिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि प्रिंसिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर। आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर दोघांमध्ये सेम आहे, मोलर असेल तर 1 मोल सबस्टन्स, प्रिन्सिपल असेल तर युनिट मास घ्यायचं फक्त। कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आणि कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा आणि हीट द्यायची आणि टेम्परेचर राईज करायचं, बस एवढाच फरक आहे। आता बघा परत एकदा मी सांगतो, मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे 1 मोलचा सबस्टन्स घ्यायचा, 1 मोल, आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस अथवा 1 डिग्री केल्विनने राईज करायचं, मग जितकी हीट तुम्ही दिली असेल दॅट इज मोलर स्पेसिफिक हीट। आता मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय, एक सबस्टन्स घ्यायचा सिलेंडरमध्ये, गॅस फॉर एक्झाम्पल 1 मोल ऑफ ए गॅस, तर त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ द्यायचं नाही। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे सिलेंडर आहे, बघा ह्या सिलेंडरमध्ये हा गॅस भरलेला आहे, तर हे पिस्टनची पोझिशन आहे ना फिक्स करण्याची अरेंजमेंट असते, इथं फिक्स करून ठेवायचं, व्हॉल्यूम फिक्स करायचं, हीट द्यायची, टेम्परेचर मेजर करू शकतो, इथं थर्मोमीटर टाकायची पण ॲडजस्टमेंट असते, तर व्हॉल्यूम फिक्स ठेवून टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस अथवा 1 केल्विन 1 मोल गॅसचं इन्क्रीज करणे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। समजलं का, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इफ द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज केप्ट कॉन्स्टंट, हे अगोदर सांगा किंवा नंतर घेतलं तरी चालेल। द अमाऊंट ऑफ हीट, बघा मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ची डेफिनेशन सांगतोय मी, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर थ्रू 1 डिग्री सेल्सियस और 1 डिग्री केल्विन ऑफ ए 1 मोल ऑफ ए गॅस वेन इट्स अ व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। समजलं की नाही, व्हेरी सिम्पल डेफिनेशन, व्हॉल्यूम वाढू न देता कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे पिस्टनला वरती अथवा खाली येऊ द्यायचं नाही आणि हीट मात्र द्यायची आणि टेम्परेचर मात्र, आणि गॅस किती पाहिजे, 1 मोल पाहिजे आणि टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने इन्क्रीज करण्यासाठी जी हीट द्यावी लागेल दॅट इज कॉल्ड मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। आता मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे काय, प्रेशर म्हणजे आता हे पिस्टनवर वजन ठेवू शकतो आपण, प्रेशर कॉन्स्टंट, आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर प्रेशर कमी जास्त होऊ शकतो। हां, एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवली, PVT, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर, दीज आर द 3 थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर्स, आउट ऑफ दीज 3 1 कॅन बी केप्ट अँड अदर
रिमेनिंग टू कैन बी वेरीड और चेंज्ड अकॉर्डिंग टू सिचुएशन. इन फर्स्ट मोलर स्पेसिफिकेट एट कॉन्स्टेंट वॉल्यूम वी हैव केप्ट वॉल्यूम एज अ कॉन्स्टेंट बट प्रेशर इज गोइंग मे गोइंग चेंज. इन सेकेंड मोलर स्पेसिफिकेट एट कॉन्स्टेंट प्रेशर वॉल्यूम मे चेंज बट प्रेशर मस्ट बी केप्ट कॉन्स्टंट. तर व्हॉल्यूम कमी जास्त होईल तर चालेल, पण प्रेशर म्हणजे याच्यावर लोड जो आहे पिस्टनवरचा दाब जो आहे तो मात्र फिक्स ठेवायचा. दॅट इज कॉल्ड प्रेशर कॉन्स्टंट. व्हॉल्यूम चेंज होऊ शकेल म्हणजे हीट दिली तर हा गॅस एक्सपांड होईल, पण हा पिस्टनवर जेवढा दाब आहे वजन ठेवून तुम्ही 100 ग्रॅम 200 ग्राम तो फिक्स एकदा जो ठेवलेला आहे तो फिक्स राहील. दॅट इज प्रेशर कॉन्स्टंट. मग मोलर स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय? तर अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड ऑर सप्लाइड टू 1 मोल ऑफ ए गॅस टू राइज इट्स टेम्परेचर थ्रू 1 डिग्री सेल्सियस ऑर 1 डिग्री केल्विन when the pressure of the gas is kept constant. okay, बघा किती सिंपल आहे. मोलर असेल तर 1 मोल घ्यायचा आणि तापमान 1 डिग्रीने वाढवायचं. आता ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम फिक्स ठेवायचं, प्रेशर कमी जास्त झाला चालेल. आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर व्हॉल्यूम बदलेल पण प्रेशर फिक्स ठेवायचा. समजलं मग? मोलर स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता प्रिन्सिपल स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि प्रिन्सिपल स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, फरक आता जे एक्सप्लेन केलं त्याच्यातनं प्रिन्सिपलमध्ये फरक एकच आहे, फक्त मोलरमध्ये 1 मोल सबस्टन्स घेत होतो आणि प्रिन्सिपलमध्ये युनिट मास म्हणजे 1 किलो अथवा 1 ग्रॅम चा सबस्टन्स घ्यायचा गॅस. बस बाकी सर्व सेम आहे. समजलं? एवढाच फरक आहे. बघा आता ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा ह्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी और मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी अगदी सोपा टॉपिक आहे, परंतु आपण घाबरतो. थोडंफार त्याच्यात कॉम्प्लिकेशन किंवा सिमिलॅरिटी सांग तर मी क्लिअर केलं आहे. अजून नाही समजलं यू कॅन आस्क. आता डिराइव द मेयर्स रिलेशन. मेयर इज द नेम ऑफ सायंटिस्ट. मेयर्सचं रिलेशन डिराइव करा म्हणजे मिळवा असं. दिस इज मेयर्स रिलेशन. दिस इज कॉल्ड मेयर्स रिलेशन फॉर मोलर ॲज वेल ॲज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. कोणासाठी? मोलरसाठी पण आणि प्रिन्सिपलसाठी पण मिळवा. हे दोन आहे इक्वेशन 4 आणि हे इक्वेशन नंबर 5. हे प्रिन्सिपलसाठी आहे आणि हे मोलरसाठी आहे. हे दोन इक्वेशन मिळवा. ऑप्टेन ऑर डिराइव द मेयर्स रिलेशन फॉर मोलर ॲज वेल ॲज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. व्हेरी सिंपल. बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. आता बघा, कन्सिडर 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस. 1 मोल आयडियल गॅस घेतला. आता आयडियल गॅस केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये आयडियल गॅस टीचर बोलत असतात, स्टुडंटचा कॉन्सेप्ट क्लिअर नसतो. आयडियल गॅस म्हणजे काय? तर बघा, तुमच्या स्टार्टलाच ह्या चॅप्टरच्या व्हॉट आर द बिहेवियर ऑफ आयडियल गॅस असं काहीतरी टॉपिक आहे, पहिला की दुसराच आहे. तर बिहेवियर ऑफ आयडियल गॅस, आयडियल म्हणजे आदर्श, तो अस्तित्वात नाही, पण गॅस असा राहिला असता तर त्याला इतका प्रेशर दिला तर त्याचं इतकं व्हॉल्यूम कमी झालंच असतं, त्याचं इतकं टेम्परेचर वाढलंच असतं, किंवा व्हॉल्यूममध्ये चेंज केला तर प्रेशर आणि टेम्परेचर असा असाच वाढला असता, हे आपण गेस करू शकतो, फिक्स कॅल्क्युलेट करू शकतो, कॅलिब्रेट करू शकतो. त्याला म्हणायचं आयडियल गॅस. इट डज नॉट एक्झिस्ट. आयडियल गॅस कसा असायला पाहिजे? सगळे मॉलिक्यूल्स त्याचे व्हेरी व्हेरी स्मॉल असले पाहिजे, व्हेरी व्हेरी स्मॉल, फाईन. त्यांच्यामधलं कोलिझन इलॅस्टिक असलं पाहिजे. असे 4-5 ॲझम्पशन्स आहेत त्याला
assumptions of kinetic theory of gases असं म्हटलं जातं, यू कॅन रीड देम. तो पार्ट आपण डिलीट केला आहे म्हणून घेतला नाही आहे, परंतु एवढा इम्पॉर्टंट नाही होता पुढच्या टॉपिकसाठी म्हणून मी घेतला नाही, नाहीतरी इथपर्यंत लवकर पोचलो नसतो. तरी आपले दोन पिरियड हे पुढच्या टॉपिकसाठी हे बेसिक मागचं थोडं घेण्यामध्येच गेले. बरं, आता बघा मग आयडियल गॅस कोणाला म्हणायचा? आयडियल म्हणजे आदर्श, असा अस्तित्वात नाही पण मानला जातो की असा गॅस असावा, तर तो आपलं आपलं सांगितलेलं ऐकेल. म्हणजे इतका प्रेशर दिला तर तितकं व्हॉल्यूम चेंज होईल, तितकं टेम्परेचर त्याचं चेंज होईल, असा असा वागणूक दाखवेल, त्याचं बिहेवियर शो करेल. तर हे जी काय आयडियोलॉजी आहे, असा गॅस त्याला म्हणायचं काल्पनिक गॅस, आयडियल गॅस. कन्सिडर वन मोल ऑफ एन आयडियल गॅस, एक मोलचा आयडियल गॅस दॅट इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर, सिलेंडरमध्ये एनक्लोज्ड म्हणजे पॅक केलेला आहे, बाय लाईट म्हणजे हलक, फ्रिक्शनलेस म्हणजे फ्रिक्शन होणार नाही, घर्षण होणार नाही, फ्रिक्शनलेस, एअर टाईट पिस्टन म्हणजे असं पिस्टन आहे त्याच्यातली हवा आतली बाहेर जाणार नाही, बाहेरची आतमध्ये येणार नाही, एअर टाईट म्हणजे हवा बाहेरची, ॲटमॉस्फेरिक एअर do not enters as well as the inside air or a gas do not get exhausted, बाहेर येणार नाही. बर, आता आयडियल गॅस घेतला, त्याचं व्हॉल्यूम सपोज व्ही आहे, आयडियल गॅसचं व्हॉल्यूम व्ही आहे, प्रेशर पी आहे, त्याला हीट देतायत तुम्ही आणि तो त्याचं व्हॉल्यूम एक्सपांड होईल, तर ह्या पिस्टनला आधी ते इथं होतं तर इथं पुश करेल थ्रू सम डिस्टन्स dx. डिस्प्लेसमेंटसाठी आपण x लेटर यूज करतो, पण स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर dx यूज करतो. ओके, डिस्प्लेसमेंट मोठी असेल, मेजर असेल तर x यूज करतो, स्मॉल असेल तर dx यूज करतो. बर, मग तो पिस्टन इथून हीट दिल्यामुळे गॅस एक्सपांड झाला तर तो पिस्टन इथून इथं आला, म्हणजे थोडस डिस्टन्स डिस्प्लेस झाला, 1 सेंटीमीटर और 2 mm, 5 mm, 7 mm और 1.5 सेंटीमीटर, लाईक दिस, व्हेरी स्मॉल. तर dx एवढी त्याची डिस्प्लेसमेंट असेल. ह्या पिस्टनचा हे गोल सिलेंडर आहे, सिलेंडर म्हणजे त्याचा एरिया जो सर्क्युलर एरिया असेल हा तो a आहे पिस्टनचा. मग याचं व्हॉल्यूम जर डिस्प्लेसमेंट dx असेल तर व्हॉल्यूम किती असेल? स्मॉल व्हॉल्यूम dv असेल, टोटल व्हॉल्यूम कॅपिटल V आहे, पण चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे छोटस व्हॉल्यूम वाढलं अथवा घटलं. आता एक दिल्यावर एक्सपांड झालं तर वाढेल, मग चेंज इन व्हॉल्यूम हा dv आहे. तर व्हॉल्यूम कसं काढतात? तर बघा, तुम्हाला अजून आठवण देतो हा फॉर्म्युला कसा आला, पाय आर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर, एवढं हे पण सिलेंडर असेल असं गोल छोटस, तर व्हॉल्यूम कसं फाईंड करतात? एरिया इंटू हाईट, और हाईटला आपण डेप्थ पण ट्रीट करू शकतो. तर हा पायर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर हा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पायर स्क्वेअर एच. मग पायर स्क्वेअर काय आहे? ए आहे, ए एरिया ऑफ द पिस्टन, आणि एच म्हणजे डिस्प्लेसमेंट, डेप्थ और हाईट. अशा प्रकारे हा एरिया इंटू हाईट और डेप्थ ला मल्टीप्लाय केलं तर व्हॉल्यूम भेटणार. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमसाठी माहिती आहे ना, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू पायर स्क्वेअर एच, पायर स्क्वेअर म्हणजे एरिया, सर्क्युलर एरिया, आणि एच मीन्स हाईट और डेप्थ, तर ते आहे डीएक्स. बर, समजलं? तर हे ए डीएक्स काय आलं, डी व्ही इज इक्वल टू ए डीएक्स. समजलं की नाही? हां, नाही समजलं परत, कारण हे समजणे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे टेन्थमध्ये झालेला भाग आहे, अजून काय सांगायचं. तर लेट पी व्ही अँड टी बी द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली ऑफ द गॅस. ह्या गॅसचा प्रेशर पी आहे, व्हॉल्यूम व्ही आहे, टेम्परेचर टी आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता बघा, केल्विन मध्ये, हा डिग्री मध्ये नाही, एसआय युनिट्स मध्ये. इफ द गॅस इज हीटेड, जर गॅसला थोडीफार हीट दिली म्हणजे टेम्परेचर राइज केलं, इफ द गॅस इज हीटेड सो दॅट
गैस ला हिट केलं अशा प्रकारे की इट्स टेम्परेचर राइजेस बाय डीटी. त्याचं टेम्परेचर आधी टी होतं, किती होतं टी, कारण प्रेशर पी आणि व्हॉल्यूम व्ही आणि टेम्परेचर टी होतं आधी या पॉइंट मध्ये सांगितलं. आणि त्याचं टेम्परेचर थोडस वाढलं, म्हणजे आता आधी टेम्परेचर त्याचं 20 डिग्री होतं तर 2 डिग्री वाढवलं म्हणजे 22 डिग्री सेल्सिअस झालं. इन शॉर्ट म्हणजे थोडस वाढवलं, एकदम सडन नाही. इफ द गॅस इज हीटेड सो दॅट गॅसला उष्णता दिली की जेणेकरून इट्स टेम्परेचर त्याचं तापमान राइजेस म्हणजे वाढेल बाय डीटी, डीटी एवढ्या अमाऊंटने त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. बट द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, टेम्परेचर वाढेल पण व्हॉल्यूम फिक्स ठेवायचं, म्हणजे पिस्टनला हलवू द्यायचं नाही, फिक्स करून द्यायचं. ऍडजस्टमेंट असेल त्याचे स्क्रू वगैरे असे. देन द अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड टू द गॅस. आता बघा, गॅसला हीट दिली तर गॅस एक्सपांड होतो, बरोबर. पण एक्सपांड होऊच दिला नाही म्हणजे पिस्टनच फिक्स ठेवलं, मग हीट देणार, हीट देणार ती जाईल कुठं, काय होईल त्या हीटचं? तर काय सांगितलंय बघा, अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड टू द गॅस डी क्यू वन, क्यू फॉर क्वांटिटी ऑफ हीट सप्लाईड, डी म्हणजे स्मॉल अमाऊंट, डी मीन्स स्मॉल. द स्मॉल अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ हीट सप्लाईड ऍट फर्स्ट टाइम इज used to increase the internal energy of the gas. ती दिलेली हीट गेली कुठं? पिस्टनला पण वरती सरकू द्यायचं नाही का खाली येऊ द्यायचं नाही, हीट मात्र द्यायची, गॅसला एक्सपांड होऊ द्यायचं नाही. मग हीट दिलेली जाईल कुठं? त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल गॅसची. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय? ते मॉलिक्युल्स कमी टेम्परेचर आधी जेव्हा होतं हीट देण्याच्या अगोदर त्यांची कायनेटिक एनर्जी कमी होती, व्हेलॉसिटी कमी तर कायनेटिक एनर्जी कमी, पण हीट दिली तर स्पीडली ते रॅन्डम मोशनमध्ये फिरत असतात, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल, म्हणजे टोटल एनर्जी सॉरी इंटरनल एनर्जी त्यांची इन्क्रीज होते. टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस डी ई, ई फॉर एनर्जी. तर हीट दिलेली जाईल कुठं? इज यूज्ड, ती वापरली जाईल कुठं? टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीचा अर्थ समजला मग? इंटरनल एनर्जी म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल. सिन्स, आणि दुसरी गोष्ट असं आहे की सिन्स द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज कॉन्स्टंट, आता व्हॉल्यूम फिक्स ठेवलंय आपण, पिस्टनला हलू द्यायचं नाही वर खाली, नो वर्क इज डन इन मूव्हिंग द पिस्टन, म्हणजे पिस्टन वर सरकवायला वर्क डन होणार नाही, तो वर्क डन करणारच नाही. वर्क डन करणार नाही म्हणजे जर गॅस एक्सपांड झाला असता तर त्याने वर्क डन केलं असतं, काम केलं असतं. कशाचं? पिस्टनला वरती सरकवायचं तर वर्क डन झालं असतं, जर पिस्टन सरकलं असतं तर. पण पिस्टन फिक्स आहे म्हणजे आपण व्हॉल्यूम फिक्स ठेवतोय ना, व्हॉल्यूम फिक्स म्हणजे पिस्टन फिक्स. तर नो वर्क इज डन इन मूव्हिंग द पिस्टन, मग जाईल एनर्जी कुठं? दिलेली हीट डी क्यू वन, तर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी डी ई, आणि ही इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी किती असते? सी व्ही डी टी इतकी असते. आता हे कुठून आणलं? हे टेन्थमध्ये झालेलं आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी इंटू टेम्परेचर दॅट इज द अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड, हे टेन्थ मध्ये आहे. तर आता बघा, अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड इज इक्वल टू, अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड इज नथिंग बट इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज नथिंग बट सी व्ही इंटू डी टी. सी व्ही मीन्स मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू राईज इन टेम्परेचर. डी टी इतकं टेम्परेचर राईज केलं आपण, टेम्परेचर राईजेस बाय डी टी. तर हा टेन्थचा आहे किंवा कॉमन सेन्सची गोष्ट आहे की हा फॉर्म्युला आहे. मग लेट इट बी क्वेश्चन वन, वेअर सी व्ही इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सी व्ही काय आहे? मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट काय होती? पहिली सिच्युएशन, हीट दिली पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे पिस्टनला मूव्ह होऊ दिलं नाही, म्हणजे वर्क डन होऊ दिलं नाही बाय द गॅस.
गॅस ला वर्कडन करू दिलं नाही, मग गेली हीट कुणीकडे, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. आणि हे इक्वेशन त्याचं असेल, डी क्यू वन इज इक्वल टू टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी इज नथिंग बट सी व्ही इंटू डी डी. इक्वेशन नंबर वन. आता पुढच्या सिच्युएशनला काय करायचं बघा. ऑन द अदर हँड, इफ द गॅस इज हीटेड टू सेम टेम्परेचर, आता तो गॅसला थंड केलं आधीच्या सिच्युएशनला आणलं, परत सिच्युएशन तो गरमच नाही राहू दिला, जितका आधीचं टेम्परेचर जे होतं हीट देण्या अगोदरचे ह्या पहिल्या केसमध्ये त्या टेम्परेचरला तो आणला, आणि मग आता हीट द्यायला सुरुवात केली. पण आता व्हॉल्यूम चेंज होऊ दिलं पण प्रेशर चेंज होऊ द्यायचा नाही, ही दुसरी केस आहे, सिच्युएशन आहे. तर बघा, ऑन द अदर हँड इफ द गॅस इज हीटेड टू द सेम टेम्परेचर, तितकंच टेम्परेचर जितकं डी टी इतकं दिलं होतं पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं, तर डी टी एवढा राईज इन टेम्परेचर केला होता तितकाच डी टी एवढाच टेम्परेचर राईज करा, पण आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही राहू द्यायचं, म्हणजे त्याला एक्सपांड होऊ द्यायचा. आता हे पिस्टन इथं होतं आधी, तर ते आता इथं जाईल, डिस्प्लेसमेंट होईल, वर्क डन बाय द गॅस होईल. मग बघा, ऑन द अदर हँड इफ द गॅस इज हीटेड टू द सेम टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस बाय अन अमाऊंट डी व्ही. व्हॉल्यूम किती वाढेल, इतकं वाढेल, आधी इतकंच होतं, आता थोडीशी वाढ झाली, डी व्ही इतकं व्हॉल्यूम वाढेल. आणि डी व्ही म्हणजे ए डी एक्स, आत्ताच अगोदरच सांगितलं मी, पाय स्क्वेअर एच. तर डी व्ही इतकं वाढेल, पण प्रेशर वाढू दिला नाही, म्हणजे पिस्टन सरकू दिलं पण त्याच्यावरचा जो दाब आहे तो सारखाच ठेवला. तर द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द गॅस, मग हीट जी दिली ती दोन ठिकाणी वापरली जाईल आता, कारण गॅस एक्सपांड होणार आहे, पिस्टन वरती सरकणार आहे म्हणजे वर्क डन होणार आहे, आणि गॅसचं टेम्परेचर पण वाढणार आहे. म्हणजे जी हीट दिली, व्हॉट एव्हर मे बी द हीट सप्लाइड बाय यू, दॅट इज युटिलाइज्ड ऑर यूज्ड इंटू टू पार्ट्स. वन इज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस, अँड सेकंड टू डू द वर्क डन बाय द गॅस ऑन द पिस्टन. दोन ठिकाणी वापरली जाईल दिलेली हीट. अगोदरच्या केसमध्ये दिलेली हीट कुठं वापरली जात होती? व्हॉल्यूम वाढत नव्हतं, मग फक्त इंटरनल एनर्जी वाढत होती, आणि ते होतं सी व्ही डी टी. आता मात्र दिलेली हीट, प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही, व्हॉल्यूम कमी जास्त होईल, जास्तच होईल, कमी नाही, सॉरी. मग दोन ठिकाणी हीट दिलेली हीटचा वापर दोन ठिकाणी होणार आहे किंवा वापरली जाईल. द गिवन हीट ऑर सप्लाइड हीट is used or utilized into two parts, where first to increase the internal energy of the gas and to increase the volume. Tar baka, the amount of heat supply to the gas is used to increase the internal energy of the gas as well as to move the piston. म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवणे आणि पिस्टनला मूव करणे वरती, म्हणजे वर्कडन करणे, बॅकवर्ड्स म्हणजे मागे तिकडे वरती, आधी जिथं होतं तिथं, टू इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस एज वेल एज टू मूव द पिस्टन बॅकवर्ड्स टू अलाउ एक्सपान्शन ऑफ गॅस. द वर्क डन टू मूव द पिस्टन, मग वर्क डन कसं काढतात? वर्क डन इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. हा पण फॉर्म्युला तुमच्यासाठी नवीन आहे वर्क डनच्या. जसं वर्क डनच्या फॉर्म्युला तुम्ही फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा शिकलेले आहेत, पण इथं वर्क डन हे
जर या प्रकारचं असेल पिस्टनला मूव करायचं तर त्याचं वर्कडन काढण्यासाठी पी डी व्ही हा फॉर्म्युला यूज करतात, लक्षात ठेवा त्याच्या सारखा एफ डी एक्स सारखा. तर वर्कडन हे पी डी व्ही असेल. मग आता बघा दुसऱ्यांदा जी हीट दिली, अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड ऍट द सेकंड टाइम, ती दोन ठिकाणी वापरली गेली. कशासाठी? टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी अँड टू डू द वर्कडन, दॅट इज टू मूव द पिस्टन डी डब्ल्यू. अँड ही किती असेल? सीपीडीटी. आता बघा इथं सीबीडीटी होतं आणि इथं सीपीडीटी आहे. आता काय फरक आहे? जे कॉन्स्टंट असेल ना ते घ्यायचे इथं. आता इथं काय कॉन्स्टंट होतो? व्हॉल्यूम केप्ट कॉन्स्टंट होतो. इथं काय कॉन्स्टंट आहे? प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर सीपीडीटी असेल हे इक्वेशन नंबर सेकंड, लक्षात ठेवा, रिमेंबर. आणि सीपी काय आहे? मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. बर, डीची व्हॅल्यू, तर डीची व्हॅल्यू तर सीबीडीटी आहे. मग ही व्हॅल्यू कुठं पुट करायची? इथं. मग हे इक्वेशन नंबर इन इक्वेशन टू मध्ये टाका, तर सीबीडीटी टाका. सीबीडीटी प्लस डी डब्ल्यू इज द सीपीडीटी. याला इकडे लिहिलंय सीपीडीटी इज इक्वल टू डीची व्हॅल्यू सीबीडीटी प्लस डी डब्ल्यू. मग हे डीटी डीटी वाले इकडे आणा, ते काय होईल? सीपीडीटी मायनस सीबीडीटी. डीटी कॅन बी टेकन कॉन्स्टंट इज इक्वल टू डी डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? पी डी व्ही. तर डीटी कॉमन घ्या. मग सीपी मायनस सीबी डीटी एज अ कॉमन इज इक्वल टू पी डी व्ही. लेट इट बी क्वेश्चन नंबर थ्री. आता वन मोल, फॉर वन मोल ऑफ ए गॅस, वन मोल जर असेल तर हे जे इक्वेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन पी बी इज इक्वल टू एन आर टी, तर एन ची व्हॅल्यू किती असते? वन. मग वन ने या आर टीला मल्टीप्लाय केलं तर काय इफेक्ट होतो? काहीच इफेक्ट होत नाही, याची व्हॅल्यू आर टीची येणार. मग वन मोल असेल तर पी बी इज इक्वल टू आर टी असतो. वन मोल नसेल तर इथं जितके मोल असतील तितके एन ची व्हॅल्यू पुटअप करायची. ओके, तर पी व्ही इज इक्वल टू आर टी असतो हे वन मोलसाठी. मग पी आणि व्ही चेंज होणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार आहे कितीने? बाय अन अमाऊंट जी व्ही. टेम्परेचर कितीने चेंज होणार आहे? बाय अन अमाऊंट डी टी. आर इज द गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, अँड पी इज ऑल्सो कॉन्स्टंट प्रेशर इन दिस केस. पुट इन इक्वेशन थ्री. आता इक्वेशन थ्री मध्ये ही पी डी व्ही इज इक्वल टू आर डी टी व्हॅल्यू पुटअप करा. पी डी व्ही च्या जागेवर आर डी टी पुट केला इथं. मग काय राहिलं? दिस साइड ऍज इट इज अँड पी डी व्ही ची व्हॅल्यू पुटअप केली आर डी टी इथं. मग डी टी डी टी केस गेट्स कॅन्सल्ड अँड रिमेनिंग इज सी पी मायनस सी बी इज इक्वल टू आर. This is called as Mayer's relation between Cp and Cv, between Cp and Cv. Specific molar specific heat at constant pressure and molar specific heat at constant volume. आता बघा Cp आणि Cv चा difference R असतो. Cp आणि Cv, Cp greater असतो नेहमी. Point to be noted. Cp is always greater than Cv. कबर सीपी म्हणजे ही केस. ही केस म्हणजे दोन ठिकाणी इंटरनल सॉरी क्वांटिटी ऑफ हीट सप्लाईड वापरली जाते म्हणून जास्त असते सीपी, जास्त असतो सीबी पेक्षा. आणि यांची सबट्रॅक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह येणार, कारण हा ग्रेटर हा स्मॉलर, ग्रेटर मायनस स्मॉलर पॉझिटिव्ह. सो दिस इज कॉल्ड ॲज मेअर्स रिलेशन. आता हे झालं मोलर स्पेसिफिक हीट बद्दल. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट बद्दल पण सांगितलंय बघा, हां, मोलर ॲज वेल ॲज प्रिन्सिपल. आता हे पण सिम्पल आहे बघा. मोलर स्पेसिफिक सॉरी प्रिन्सिपल, लेट एस पी अँड एस व्ही, एस पी अँड एस व्ही बी द रिस्पेक्टिव्ह प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. आता एस पी म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि एस व्ही म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जर याला मोलर मासने त्या गॅसच्या मोलर मास एम झिरो ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला त्याचं कन्वर्शन मोलर स्पेसिफिक हीट मध्ये करता येतं. बघा प्रिन्सिपल आहे स्पेसिफिक हीट मल्टीप्लाइड बाय मोलर मास ऑफ दॅट गॅस, दॅट विल गिव्ह यू अ मोलर स्पेसिफिक हीट.
म्हणजे ही मोठी असते ही छोटी असते, तर समजलं की नाही? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला मोलर मासने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट मिळणार, ॲट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर असो का कॉन्स्टंट व्हॉल्यूम असो. सी पी इज इक्वल टू एम झिरो एस पी, सी व्ही इज इक्वल टू एम झिरो एस व्ही. आता ह्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप करूया, कुठं? इथं इक्वेशन नंबर फोरमध्ये. मग सी पीची व्हॅल्यू आहे एम झिरो एस पी आणि सी व्हीची व्हॅल्यू आहे एम झिरो एस व्ही. पुटअप केला, एम झिरो कॉमन घेतला आणि कॉमन घेऊन तो कुठं डिवाइड केला? इथं आर अपॉन जे. आता तुम्ही सांगणार इथं जे कुठून आला? जे इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. ॲक्च्युली फक्त एम झिरोची इथं डिवाइड होतो, आरच्या डिवाइड कोण होणार? एम झिरो. पण मग जे आला कुठून? तर जेला मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट म्हणतात. आणि मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट म्हणजे काय? तर बघा, मेकॅनिकल म्हणजे हा एक कन्वर्शन फॅक्टर आहे. जसं हीट सप्लाइड इज मेजर्ड इन कॅलरीज, हीट कशामध्ये मोजली जाते? कॅलरीजमध्ये. आणि वर्क डन कशामध्ये मोजलं जाणार? ज्यूल्समध्ये. तर हे कॅलरीजच्या ज्यूल्समध्ये कन्वर्ट करणे ऑर ज्यूल्सच्या कॅलरीजमध्ये कन्वर्ट करणे गरजेचं असतं किंवा गरज येते, आणि तेव्हा हा मेकॅनिकल इक्वॅलंट हा जो कन्वर्शन फॅक्टर आहे तो यूज केला जातो. जर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल तर या फॉर्म्युलेला आर अपॉन जे ने डिवाइड करायचं. जसं बघा, सेंटीमीटरचं मीटर करायचे कितीने डिवाइड करणार? 100 10 स्क्वेअरने, किंवा त्याला वरती पाठवलं तर मल्टिप्लाय बाय 10^-2. तसा हा डिवाइडिंग फॅक्टर आहे. आणि तर स्मॉलर टू बिगर करायचं असेल तर डिवाइड करायचं. आता कॅलरीज इज अ बिगर युनिट दॅन ज्यूल्स, म्हणजे हे माहिती असेल तुम्हाला 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 ज्यूल्स. इतके ज्यूल्स म्हणजे एकच कॅलरी, हा 4.25 ज्यूल्स म्हणजे एक कॅलरी नियर अबाउट. मग हे कन्वर्शन करावं लागतं ना कॅलरी टू ज्यूल्स. तर जे ची व्हॅल्यू मग अशी यूज करतात, तर म्हणून त्याला मेकॅनिकल इक्वॅलंट म्हणतात. म्हणजे इक्वल बनवून टाकतो तो, कॅलरी ज्यूस, ज्यूस कॅलरी बनवायच्या साठी त्याला वापरलं जातं, म्हणून त्याला मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट असं म्हणतात. म्हणजे हीटचं कन्वर्शन तो करतो मेकॅनिकली. ओके, नाऊ विल स्टॉप हिअर.